गेल्या 8 दिवसात पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे संभाव्य महापुराची भीती असणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे शेतकरी वर्गात मात्र चलबिचल सुरू झाली आहे. गेल्या वर्षी 26 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत तुफान पाऊस झाला होता, त्यामुळे 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान महापुराचं पाणी शहराच्या अनेक भागात घुसलं होतं. त्या अनुभवावरून यंदा प्रशासनानं धरणातील पाणीसाठा कमी ठेवलाय. आज दिवसभरात एकच पावसाची मुसळधार सर कोसळली, बाकी बहुतांश काळ ऊन किंवा ढगाळ वातावरणच होतं. आज दुपारी 3 च्या सुमारास अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. तो वगळता गेल्या 24 तासात पावसानं चांगलीच उघडीप दिली आहे. अजूनही वातावरणात उष्मा असून पंखा लावण्याची गरज भासतीये. 1 जूनपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं. 2-4 दिवस चांगला पाऊस पुन्हा उघडीप असं गेल्या 1.5 महिन्यातील वातावरण आहे. गेल्या 4 दिवसांपासून मात्र पावसाची चांगलीच उघडीप आहे, त्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील इचलकरंजीचा एकमेव बंधारा पाण्याखाली आहे. गेल्या वर्षी 26 जुलैपासून पावसाचा जोर वाढला होता आणि 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत महापूर आला होता. गेल्या वर्षीच्या अनुभवातून यंदा 15 ऑगस्ट नंतरच धरणात पाणी साठवण्याचं जलसंपदा विभागानं नियोजन केलंय, त्यामुळे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी दररोज धरणातील पाणी साठा आणि विसर्ग यावर लक्ष ठेवून आहेत. आज सकाळी 7 वाजता आलेल्या अहवालानुसार राधानगरी धरणात 149.35 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 50.55 आणि अलमट्टी धरणात 85.825 TMC पाणी आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटावर आहे. अलमट्टी धरणातून सध्या 11,746 क्युसेक्स पाणी विसर्ग होतोय. आज दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ हवामान होतं. गेल्या 8 दिवसात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं नदी काठालगत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा वाटतोय, कारण महापुरानं धास्तावलेल्या या लोकांना पावसानं उघडीप दिल्यानं समाधान आहे. तर दुसरीकडे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मात्र आता पावसाची गरज आहे, त्यामुळं पावसाच्या बाबतीतही सध्या कही खुशी कही गम अशी परिस्थिती आहे.